नमस्कार आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ले अक्षराला काना देण्यासाठी अक्षराला जर काना द्यायचा असेल इंग्रजीमध्ये स्पेलिंग तयार करत असताना अक्षराला काना द्यायचा असेल तर कशाचा वापर करतात ते आपल्याला बघायचं आहे इंग अक्षराला इंग्रजी जर काना द्यायचा असेल तर ये या स्वराचा वापर केला जातो कशाचा वापर केला जातो ये या स्वराचा जसं की उदाहरण बघायचं झालं तर आपण एक शब्द घेऊ राम काय होईल आता इंग्लिशमध्ये याचं शब्द र साठी आर कारा देण्यासाठी ए आणि म साठी यम आलं लक्षामध्ये राम त्याच्यानंतर श्याम हा शब्द घेतलाय आपण कोणता श्याम श्यामचं काय होईल स्पेलिंग श साठी यस यच काना देण्यासाठी ए आणि म साठी एम श्याम त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे बाळ कोणता शब्द बाळ बाळ शब्द कसा लिहायचा ब साठी बी त्याला का ना द्यायचा आहे ए आणि र साठी एल बाळ पुढचा शब्द घेतोय मी बा ब र बाबर कसा लढायचा इंग्लिशमध्ये तो बी ए म्हणजे बा ब साठी बी ए आणि र साठी आर बाबर त्याच्यानंतरचा शब्द आहे कार कोणता शब्द आहे कार आता इथं क साठी के नाही घ्यायचं काय घ्यायचं सी त्याला का नाही द्यायचा ए र साठी आर कार त्याच्यानंतर पुढचा शब्द घ्यायचा आहे आपल्याला राजा राजा कसा होईल तो शब्द राजा र साठी आर त्याला काना ए ज साठी जे आणि त्याला काना ए राजा काय घेतला शब्द राजा त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे खाजा कोणता शब्द आहे खा जा कोणता शब्द घेतला खाजा ख साठी के एच काना द्यायचा आहे त्याला ए जसाठी जे त्याला काना ए खाज्या त्याच्यानंतर शब्द घेतोय आपण बाबा कोणता शब्द घेतला बाबा मग कसा इंग्लिश इंग्लिशमध्ये तो बी ए बी ए बाबा बाबा त्याच्यानंतरचा शब्द आहे टाटा टा टा कसा तयार करायचा शब्द टी ए टी, ए टाटा टा। नंतर शब्द बाटा कसा होईल तो बाटा कसा लिहायचा शब्द तो बाटा बलाकाना बी ए बा टी ए टा बाटा पुढचा शब्द आहे पापा पा पा कसं आहे इंग्लिश मध्ये तो पी ए पी ए पापा पुढचा शब्द काय आहे बार कोणता शब्द आहे पुढचा बार बार शब्द कसा लिहावा लागेल बी ए र साठी आर पुढचा शब्द आहे फार फार कसा होईल तो यफ ए आर फार आता पुढचा शब्द आहे जार, जार जार शब्द कसा तयार होईल जे ए आर जार आता पुढचा शब्द आहे लता 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 शब्द कसा घ्यायचा एल ए ल टी ए लता त्याच्यानंतर पुढचा शब्द घेतला आपण लाला लाला शब्द कसा होईल यल ए, एल ए, लाला पुढचा शब्द घेतलाय माया कोणता शब्द आहे माया काय होईल तो शब्द एम ए वाय ए माया त्याच्यानंतरचा शब्द आहे टाडा, कसा होईल तो टी ए डी ए, टाडा, टाडा शब्द त्याच्यानंतर पुढचा शब्द घेतलाय आपण भा, भा है? भा, 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 भा कसा होईल तयार बी एच ए भा बी एच ए भा, भा, भा त्याच्यानंतर ताजा ता जा कसा होईल शब्द हा ताजा शब्द टी ए जे ए ताजा त्याच्यानंतर शब्द आहे रावण रा व कसा लिहायचा हा शब्द रावण रा साठी आर ए व साठी ए साथी एन रावण पुढचा शब्द घेतोय आपण पा य ल पायल शब्द कसा होईल पी ए वाय ए एल पायल पायल झाल्यावर पवार पवार हा शब्द घेतला आपण पवार पवारचं स्पेलिंग काय होईल पी ए डब्ल्यू ए आर पवार पुढचा शब्द वा म न वामन शब्द काय होईल डब्ल्यू ए एम ए एन वामन काय बघितलं वा आपण आजच्या भागामध्ये जर एखाद्या अक्षराला आपल्याला काय द्यायचं असेल काना काना द्यायचा असेल तर इंग्रजीमध्ये त्या अक्षराच्या नंतर काय घेतात ए काय घेतात ये आणि अक्षर पूर्ण करायला काय घेतात ए अक्षर पूर्ण करण्यासाठी सुद्धा ये घेतात आणि अक्षराला जर काना द्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा येच घेतात आत्तापर्यंत काय बघितलं आपण मराठीतले नावं घेतले आणि ते इंग्लिशमध्ये लिहिले आता इथं मी इंग्लिशमध्ये नाव लिहिणार आणि ते तुम्ही मला मराठीमध्ये सांगायचं एम एच ए डी काय होईल आता हे एम ए एच ए डी बरोबर म हा ड हे काय नाव झालं महाड त्याच्यानंतर ये, यस, यच, ए काय होईल हे एस एच ए आशा बरोबर आशा पुढचं नाव घेतोय बी ए बी ए सांगा बर, बरोबर बा बा पुढचं नाव लिहितोय मी सांगा बरं आर ए जे ए काय होईल रा जा राजा काय नाव झालं ते राजा त्याच्यानंतर मी लिहितोय पुढचं स्पेलिंग एम ए एम ए काय होईल ते मामा मामा नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहितात हे पण लक्षात घ्या पुढचं स्पेलिंग एन ए एन ए काय होईल नाना काय होईल नाना पुढचं स्पेलिंग लिहितोय मी के ए के ए काय होईल सांगा बरं काका काय का, होईल काका त्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग आहे डब्ल्यू ए एम ए एन डब्ल्यू एम ए एन काय होईल वा म न वामन बरोबर त्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग एम ए, एन ई ए एन ई माने पुढचं स्पेलिंग आहे आर ए एम काय होईल ते राम काय होईल राम त्याच्यानंतर यस यच एम एस एच एम च्या त्याच्यानंतर ये केस यच हे काय होईल आ का श आकाश पुढचं स्पेलिंग लिहितोय एल ए टी ए हे काय होईल लता काय होईल लता काय शिकलो मग आपण आजच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये आपण शिकलो जर एखाद्या अक्षराला काना द्यायचा असेल किंवा काना देणार देऊन स्पेलिंग तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी काय वापरतात काय वापरतात ये बरोबर ये चा वापर कोणत्याही अक्षराला काना देण्यासाठी वापर केला जातो बरोबर आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सराव करायचा आहे हे नाव पुन्हा पुन्हा लिहून काढायचे आणि असे लिहिले नाव की तुम्हाला कोणतंही नाव तयार करता येईल बरोबर